जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 18 गाव खेड्यांचे केंद्र असलेले सोयगाव तालुक्यातील सावळतबारा गावामध्ये जाणारा मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सध्याच्या स्थितीला गावातील या मुख्य रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे। त्यातच ग्रामीण बँक, पोस्ट ऑफिस, मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद शाळा, महाई सेवा केंद्र, ग्रामपंचायत व सरकारी दवाखाना, बस स्टँड अशा अत्यावश्यक ठिकाणी जाताना नागरिकांना अक्षरशः चिखलातून मार्ग काढत जावा लागत असल्यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत। याबाबत वारंवार ग्रामपंचायतीला नागरिकांनी तोंडी तक्रार करूनही सरपंच, ग्रामसेवक नुसती बघायची भूमिका घेत असल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। नमस्कार, आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र। सावळतबारा नगरी म्हटला रोड बनला आहे जीवघेणा, तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सावळतबारा येथील काही नागरिक या ठिकाणी आपल्याशी बोलताना, सर्वात प्रथम तुमचं नाव काय? योगेश गायकवाड। कुठं राहता? सावळतबारा। काय नेमकं या रस्त्याबद्दल काय सांगाल? या रस्त्याबद्दल, हा म्हणजे बस स्टॉपचा आणि हॉस्पिटलचा जाणारा मुख्य रस्ता आहे। इथून मी हॉस्पिटलमध्ये जात असताना माझ्या पायाला 2 दिवसापूर्वी लागलेलं होतं। मी हॉस्पिटलला जात असताना माझी गाडी स्लिप होती, तर मी पडलोय। परत मला 4-5 लोकांनी उचलून परत बाजूला ठेवलं। आणखी 10-5 मिनिटांनी इथं येत असताना परत बस आणि 2 गाड्या इथं परत इथं फसल्या। असा त्रास आम्हाला जवळपास 15 दिवसापासून होतोय। आणि याच्यापासून मच्छर वगैरे आणि लोकांच्या आरोग्यासाठी आणि धोकेदायक आहे। धोकेदायक आहे। तुमची काय इच्छा आहे? काय नेमकं काय म्हणाल आपण? लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गी लाव्या। कुणी मार्ग लावा? ग्रामपंचायतनी ह्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लाव्या। तुम्ही सरपंचा कानावर या गोष्ट टाकली होती का? टाकायला काय, हा गावाचा मुख्य प्रवेशद्वाराचा रस्ता आहे समजा, आणि ह्या गोष्टी सगळ्याच्या लक्षात येत आहे पण ओळख कोणालाच नाही। तुमचं नाव काय? अक्षय गोते। कुठं राहता? सावळतबारा। काय नेमकं या रस्त्याबद्दल काय सांगाल? या रस्त्याची मागणी आम्ही ग्रामपंचायतीला गेले कित्येक दिवस झाले, वर्ष झाले या ग्रामपंचायतीला। आताच्या सध्याच्या स्थितीला याबद्दल काय सांगणार? आता सध्या तर घरी जाण्यासाठी आम्हाला रस्ता शोधावा लागतो कुठे। आता रात्रीची वेळ जेव्हा असते तेव्हा रस्ताच आम्हाला दिसत नाही घराकडे जायचा। तर आपलं एवढंच या ग्रामपंचायतीला सांगणं आहे की आम्हाला वारी कोण आहे आणि या सरपंच, सदस्य, पुढारी लोक यांना निवेदन करून करून आता आमची वय निघत चालले। नेमकी तुमची काय अपेक्षा आहे? आमची एवढीच अपेक्षा, आमचं पहिले जे गाव होतं सावळतबारा ते तरी आम्हाला परत द्यावं। त्या ग्रामपंचायतनं एवढंच निवेदन आहे ग्रामपंचायतला, सदस्य, पुढारी लोक यांना, कारण की येणाऱ्या काही इलेक्शन असतील, इतर गोष्टी असतील, त्यांनी आमच्या दाराशी येण्यापूर्वी हे रस्त्याची सुधारणा करावी, अन्यथा त्यांना हे भोगावं लागेल। विशेष म्हणजे सावळतबारा नगरीत आपल्या ह्या पावनभूमीत चक्रधर स्वामी मंदिर 1000 किलोमीटरहून परवाशी इथं येतात सावळतबाऱ्यात। मुख्य रस्ता आपले कमान, कमानपाशी जेव्हा गाडी येते तेव्हा त्या भाविकांना मोठा प्रश्न पडतोय की मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग शोधणं पडतोय। तर आपलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आपला फाटा, तिथपर्यंत कुठेही रस्ता दिसत नाही, सर्व कचरा, घाण, नाला या गोष्टी दिसून येतात। आपली काय अपेक्षा आहे ग्रामपंचायतकडून? ग्रामपंचायतला एवढी अपेक्षा आहे नाही जनतेसाठी, तर त्या भगवान परमेश्वरासाठी तरी तेवढा रस्ता मंजूर करावा, एवढी अपेक्षा ग्रामपंचायतला यांना करतोय। बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।